सेवा हाच धर्म, एका पत्रकाराने स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्या पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटवण्यास आले व बोलता बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरविले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली. या दरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली. दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मतकार्यांची माहिती घेतली. त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबतीतवर चर्चा केली. बऱ्याच वेळी चर्चा झाल्यानंतर तिघेही निघाले. निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले, स्वामीजी, आम्ही तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो, पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबतीतवरच्या चर्चा केलीत. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही. या स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले. ते असे की जोपर्यंत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्यांची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्वाचे आहे. रिकाम्या पोटी तंदुरुस्त्यांचा उपदेश उपयोगी नाही. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.